यस परेश मात्रे ने 500 रुपये दिले ऑनलाइन जगदीश या तुमचे ट्रांसफर तुम्हाला दिले जाते ट्रांसफर करतात तुम्हाला जय एंटरप्राइजेस तुम्हाला 500 रुपयाचं बघा निश्चितच जगदीश जी या ना इकडे जगदीश या एक मिनिट थांबा एकच मिनिट थांबा कसं वाटतंय तुमच्या गावातले खेळाडू तुम्हाला ऑनलाइन बक्षीस देतात आणि ही खूप वेगळे एनर्जी आलाय पंचायतचे असताना कारण पंचायत संघात तुम्ही बऱ्याच वर्ष खेळलेत आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल खूप छान स्पर्धा आहे आणि पंचाली म्हणजे पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट करतात ओके यस म्हणजे जुन्या गावात गेल्यासारखं तुम्हाला वाटलं की नाही आज यस ही बाळ खूप लाजतात तर जाऊया आपण फायनल साठी या फक्त तुमचं बाईट मला वाटते कसं वाटतंय आता फायनल जिंकायची की काय करायचं आता पूर्ण प्रयत्न करू जिंकायचा आणि एका साईडला बल्लाट संघ बघायला मिळतोय पण तुम्ही देखील कमी नाहीये छुपे रस्तो तुमच्याकडे देखील चांगले बघायला मिळतात तर हा सामना अखेरीचा बघायला मिळेल ते त्यांचा गेम करतील आम्ही आमचा गेम करायचा प्रयत्न पंचायतचा धबधबा निर्माण केलाय ते एकंदरीत कसं वाटतंय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सरावली संघाला तुम्ही कितपर्यंत घेता तसं तर खूप छान वाटतंय कारण की आज आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो म्हणून आणि आमचे गावातले प्रेक्षक वगैरे जास्त आले अजून खूप छान वाटत चला तर आपण नाणेफेक करूया एका साईडला तुम्हाला बघायला मिळते आणि एका साईडला सरावली चला तुम्हाला चान्स दिला बोला तुला बोला चान्स दिला कार्ड कॉल केला बघा काय येतो छापा चला काय घेणार आपण फिल्डिंग घेणार किती धावा पर रोखण्याचा प्रयत्न करणार 35 धावा कोणत्या फलंदाजावर जास्त तुमचा नजर असणार आहे आम्ही एवढं त्यांना कोणाला फोकस नाही करणार जे खेळणार ते खेळणार बॉलर लोक त्यांचं काम करणार ओके चला तुम्ही नाणेफेक जिंकले असते काय घेतलं असतं आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं थांबा कॅप्टन यहा जाऊ नका एक ट्रॉफी घे किती धावा काढण्याचा प्रयत्न करणार ओके ऑल द बेस्ट चला दोन्ही संघाने ट्रॉफी का लाइनअप करा अंपायर या तुम्ही इकडे पकडा एक फोटो सेशन घ्यायचं आहे फक्त ट्रॉफीला हात लावा असं दोघांनी कॅमेरामॅन बी रेडी प्रफुल जी हा फोटो सेशन करून घ्या उद्या युट्यूबवर आपण ठेवायचंय जोरदार टाळ्या असायला पाहिजे ग्रँड फिनाले साठी एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो आगमन आणि एका साईडला बघायला मिळतो सरावली एकाच किनारपट्टीवरचे दोनही संघ बघायला मिळत आहेत आणि खास करून मी कौतुक करीन ते म्हणजे निखिल दहिसर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही इकडे बघायला मिळाली एकटी स्पर्धा 24 जानेवारीच्या प्रत्येक महिन्याला आठवण येणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते 21, 22, 23 मार्च ही स्पर्धा घालू नका आपण बघणार धर्मणी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे तुम्हाला रोजचे पारितोषिक बघायला मिळतील आणि पुण्याच्या जोडते मैदानामध्ये पहिले 6 षटक समालोचन करतील माझे परम मित्र हा यास दोन करूया 5 षटक सामना बघायला मिळेल अफलातून टॅलेंट गुणवत्ता रसिक माय प्रेक्षकांनी उचलून धरलेली स्पर्धा प्रत्येकाला पाहायला मिळते डीजे एक गीत घ्या ना हा घ्या ना महिला सांधा तिन्ही वारा वाट पाहत मी ना येणार साजण माझा सुरेखा पुणेकरचं नृत्य एक सुंदर गीत बघायला मिळत ते गीत वाजवा आता
जयसर चषक 2024 एकत्रित आपण विचार केला तर आपल्याला बघायला मिळतं की नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रफळ स्वीकारलेला टीम म्हणजे निश्चित सरावली संघाने आणि सर्वात मोठा संघ एका साईडला पाहायला मिळतोय तो म्हणजे निश्चित आगवण संघ. आगवण संघाचे सपोर्टर्स कमी झाले की जास्त आवाज करत तेव्हा मला कळणार आहे. आगवण संघ किती लोक आहे टाळ्या मारा. समुद्राला आलाय भरती आगवण संघाच्या आणि लाटी याचं बघायला मिळते. सामना संपणार संपला रस्त्याला फक्त इको इकोच तुम्हाला बघायला मिळते. काय क्लास स्पर्धा गाजवलाय. रसिक माझ्या प्रेक्षक तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. जो प्रेम तुम्ही या स्पर्धेवर केलात आणि त्याही पेक्षा आणि खास पेक्षा महिला मंडळात तुम्ही कौतुक माझ्या डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही कक्षामध्ये महिला भगिनी बघायला मिळतात. पहिला मॅच पासून आवर्जून तुम्ही या क्रिकेटवर तुमच्या गावावर तुमच्या प्रेक्षकांवर आणि प्रत्येक खेळाडूवर तुम्ही प्रेम केलं त्याबद्दल तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम ठेवा. त्यानंतर दिलेल्या प्रत्येक स्पॉन्सर्सनी ज्याने ज्याने छोटी छोटी मदत केलाय त्या प्रत्येक स्पॉन्सरचं तेवढं मदत ज्या त्यामुळे मैदान उपलब्ध करून दिलाय. या मैदानाला लागण्यासाठी जी काही उपयोग प्रत्येकाने केला प्रत्येकाचं नाव घेऊन शकत नाही पण त्या प्रत्येकाचं त्यानंतर पद्धतीने ज्या संघ नायकांनी ज्या संघाने इकडे भाग घेतला ज्याने ज्याने आम्हाला ट्रॉफ्या दिल्यात काही काही चेंडू दिलेत काही काही पाण्याची व्यवस्था दिलाय युट्यूब दिलाय आता राहून तुमचं देखील थोडंच कौतुक. म्हणूनच तर 10,500 लोक आतापर्यंत पाहिलेत. किती व्यूअर झाले आता आजच्या दिवसात एकंदरीत किती लोकांनी ही स्पर्धा आपली पाहिली. साडे 11,000 लोकांनी ही स्पर्धा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून बघितलाय. म्हणजे दहिसर गावाचा डंका हा कितपर्यंत पोहोचायला बघत आणि आता रात्रीच्या ह्या एवढ्या वाजे देखील 410 लोक बघत असतात. विक्कीने दिल्या त्या पाण्याच्या बॉटलच्या सर्व पाहिजे पाण्याची सोय विक्कीने केलाय. अगवण सगळं चालेल ना सरवळी संघ झाले टोपी घातले ओके आहेत बघा दोघांकडे टोप्या आहेत. यास तुमचं आयोजन असं सर देखरेख असायला पाहिजे. वेळ ना व्हेरी नाईस. चला अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला म्हणजे काय म्हणाल कसं वाटतं एकंदरीत आपण गेम पाहिला सरवळी संघाचे प्रोग्रेस बद्दल काय म्हणाल. नक्कीच सरवळी संघ आज जर पाहिलं तर नवीन जर्सीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बारवी डेकोरेट म्हणजे जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय प्रणीत आपल्याला पाहायला मिळतंय ज्याचं खूप मोठं डेकोरेटर आहे आणि त्यांच्या मार्फत नवीन जर्सी दुसऱ्या बाजूला आगवणची देखील नवीन जर्सी म्हणजे दोन्ही नवीन जर्स्या आज या मैदानामध्ये फायनलमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच लक्षवर त्यांना बघायला मिळते असं म्हटलं जातं की हा कदरामा लक आहे तशा पद्धतीचं बघायला मिळते आणि ग्रँड फिनाले या स्पर्धेने सामना सुरू होण्यापूर्वी आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय. जे एम एंटरप्राइजेस जर जगदीश माची 6 चेंडूवर 6 चौकार मारतोय तर 5,000 रुपयाचं कार्य कॅश प्राइज मिळेल त्यांना. परेश मात्रे यांच्याकडून जे एम एंटरप्राइजेस पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलं तर राहुल पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर बंटी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर क्षेत्ररक्षण केलंय. बंटीचं मी खरोखर काका कौतुक करेन. आज ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय अतिशय सुरेख. काल देखील आपण पाहिलं बंटीला क्षेत्ररक्षण करताना एकही चेंडू त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर सोडलेला नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण बंटीच्या कडून आपण पाहतोय. पुढचा चेंडू राहुल यांचा आपण पाहतोय. राहुल देखील संघासाठी जर पाहिलं तर खूप काही केलंय सरावली संघासाठी. आता मात्र फटका सुरेख आहे परंतु तिथे अजय चेंडूला पकडतोय आणि तितक्याच गतीने चेंडूला फेकला गेला राहुलकडे. दोन चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत आणि दोन चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र कुठली धाव आलेली नाहीये. दोन चेंडू सुरेख हाताळले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आतिश दादा राऊत देखील उपस्थित आहेत. सरावली गावचा आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य म्हणून इथे कार्यरत असणारे आज शेवटपर्यंत इथे थांबताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आता मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतली जाते स्ट्राईक मात्र चेंज होईल. 3 चेंडूंना पाहिला तर 1 धाव इथे येताना पाहायला मिळते आगमन संघाची. चांगली चांगली गोलंदाजी मी म्हणेन सरावली संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी राहुल विकास माची या चेंडूला टॅप केला आहे परंतु बंटीची हाईट जास्त आहे आणि ही हाईट नक्की चेंडूला पकडेल. सुरेख चेंडूला पकडतोय आणि तदनंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. जगदीश माची जगदीश माचीवरच प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. आगमन संघाची आज इथे खूप गर्दी झालेली आहे. आहा मात्र गॅप मध्ये खेळतोय सुरेख टाळ्यांच्या गजराने या ठिकाणी स्वागत केलं जातं या चौकाराचं.
पांच चेंडू चा खेल झालाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर आतापर्यंत सहा धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सुरेख गोलंदाजी केली. चार चेंडूवर जर पाहिलं तर राहुलने मोठा फटका येऊ दिला नाही, मात्र जगदीशला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही हे देखील खरं आहे. आहा इथे मात्र आणखीन एक गॅप फटका, चेंडू निघून जाईल चार धावांसाठी चौकार. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिलं तर दहा धावा स्कोरबोर्ड येत आहेत. दीपेश घरात येतोय गोलंदाजी माकवर, बेस्ट गोलंदाज म्हणून किताब घेतला होता, परंतु टॅपचा फटका. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बालमित्र मिस्टर यतीन यांच्याकडून. नक्कीच आपल्या संघासाठी का होईना, मात्र तीन धावा वाचवतोय. जर या चेंडूवर जगदीश माची चौकार मारतोय तर परेश म्हात्रे यांच्याकडून ऑनलाइन ट्रांजेक्शन 500 रुपये येतील. चौकाराच्या हॅट्रिक वर असणार आहे. आतापर्यंत दोन चौकार मारले आहेत. या चेंडूवर जर चौकार मारतोय तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज. आहा आता मात्र पा फटका मारताना कुठेतरी चुकले, बॅटची एज लागली आणि चेंडू निघून गेला. सरळ बॉक्स विकेटवर बनेकडे. हा नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जगदीश माची आणि, परंतु ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला थोडासा फ्लाइट मिळली आणि त्यानंतर बॉक्स विकेट जर पाण्याकडे बाद झाला. गौतम येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आहा हा चेंडू सुरेख अप्रतिम पंचांकडे दाद मागतोय. नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुढे एकदा गौतम इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू. वाईट चेंडू आपल्याला पाल मिळतोय दीपेशच. हा देखील फटका चांगला आहे. इथे मात्र गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पुणे एकदा राहुल होता. आता मात्र विकास साठी देखील पारितोषिक लागलंय. तीन चेंडूवर तीन चौकार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जेएम एंटरप्राइजेस परेश म्हात्रे मॅन फ्रॉम पंचाळी आणि आतिश यांच्याकडून देखील कॅश प्राइज असणार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आतिश राऊत यांच्याकडून देखील हॅट्रिकला. आहा इथे मात्र सुरक्षित रक्षण डायरेक्ट, परंतु आपण पाहतोय इथे पंच रिव्ह घेऊ शकताय. नक्कीच या एंडला सॉफ्ट डिसिजन, यस अंपायर सॉफ्ट डिसिजन काय आहे तुमचा, सॉफ्ट डिसिजन काय असणार आहे, सॉफ्ट डिसिजन आउट आहे. यस धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोरबोर्ड होती. आता मात्र दोन फलंदाज विकास आणि जगदीश तंबूच्या आसऱ्याला गेले आहेत. इथून पाहिलं तर जितेश माची जितेश कारी आतिश राऊत यांच्याकडून. नक्कीच आपण पाहतोय मिस्टर अजयला 101 रुपयाचं पारितोषिक येतोय. जोरदार डाया या क्षेत्ररक्षणासाठी.
जस अपन पहत साहिल राउत मैन फ्रॉम सरावली कैमेरा वर्क खूब चांगल पद्धति ने अपने पहाय मिला इतने मात्र अपन पहतो जितेश माची साठी देखील पारितोषिक लागलाय तीन चेंडूवर तीन सौकार मारा 1500 रुपयाचा कैश प्राइज परेश मात्रे चला तो दोन षटकाने 15 धावा झाल्यात आपण बघितलं दोन्ही सलामीची जोडी एका साइडला विचार केला तर जगदीश आणि एका साइडला गेला तर विकास ज्याला धावबाद केला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तुम्ही जर विचार केला अजय नावाच्या क्षेत्ररक्षकाने केला उंच उडी मारून चेंडू अडवला आणि त्यानंतर त्याच ऍक्शन मध्ये थ्रो केला डायरेक्ट हिट बघायला मिळालं अशा पद्धतीने पहिले दोन्ही सलामीचे फलंदाज जे विश्वविख्यात फलंदाज या पालघर तालुक्यात पालघर जिल्ह्यात मानले जातात त्या आगवची सलामी जोडी तंबूत गेल्यात दोन षटकाचा खेळ झाल्यानंतर आपण एकंदर जो विचार केला तो फलका धावसंख्या पत्र प्रफुल घरत ग्राम पंचायत सदस्य यांच्याकडनं अजय मोरे यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलाय म्हणजे आतापर्यंत विचार केला तर अजय मोरे यांनी 300 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केल्याबद्दल एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले म्हणजे अंतिम फायनल हा फायनलचा दौर बघायला मिळतो दैसर चषक 2024 आपण बघत आहात एकंदरीत विचार झाला तो फायनल संघ पाहतो जो फलंदाजी करतो म्हणजे आगवण आणि एका साईडला विचार केला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे सरावली सरावली संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आतेज राऊत ग्राम पंचायत सदस्य धर्मवीर करता करवित यांच्याकडनं सरावली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पुन्हा आपल्या संघाला पुढचा चेंडू ओ इथे बाकी विकेट रन आउट गावामध्ये लोडा नावाचा बिल्डर आला आणि मग काय बिल्डिंग बनायला लागलं असं या गावात गाण्याचं वृत्त आहे पुनश्च खूप सारे गोलंदाजी हाताळतोय ओहो काय फिल्डिंग गोलंदाजी बघायला मिळते चला आगवण संघ तुमच्यासाठी एक सूचना आहे जर तुम्ही फायनल मारली जे एम एंटरप्राइजेस म्हणजे आमचे परेश मात्रे पंचाळी यांच्याकडे प्रत्येक खेळाडूला नवीन टी शर्ट देण्यात येईल ही आगोंसाठी सूचना आहे लक्षात ठेवा अहो कवड रवी खेळलाय पण चेंडू मध्ये ताकद नव्हती फटक्यामध्ये धावसंख्या एक निवडते धावसंख्या होते ती 16 धावा पण मित्रांनो रात्र वैरायची असते विसरून चालणार नाही 26 धावा काढणारा देखील नाके नऊ केलं होतं दैसर संघाने त्या सरावली संघाला ते देखील विसरून चालणारे लो स्कोरिंग मॅच काय क्लास स्पर्धा बघायला मिळाली अफलातून टॅलेंट गुणवत्ता सिद्ध केली दैसर संघाने हा इथे बघा हलक्या वाटी खेळलाय इथे बाकी धावबाचा चान्स परंतु रनिंग बिटवीन विकेट खूप फास्ट बघायला मिळते धावसंख्या एक निवड धावसंख्या पोहोचते ती 17 धावसंख्यावर प्रथम विजेता 50,000 रुपये आणि ही उत्कृष्ट अशी ट्रॉफी दुसरी ट्रॉफी आहे सेकंड ट्रॉफी 25,000 तिसरं आणि चौथं बक्षीस 5,500 म्हणजे कॅश प्राईज टोटल 85,000 कॅश प्राईज मिळणार आहे उत्कृष्ट गोलंदाज मालिका विक्री बाकी टाईप केला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते काय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे अजय मोरे नावाचा हा खेळाडू ज्याने 300 रुपयाचं पारितोषिक घेतलंय 100 रुपयाचं पारितोषिक आहे म्हणजे आता तीन षटकांची धावसंख्या ती 17 पंचगिरी केली अतिशय सुंदर पंचगिरी तुम्हाला बघायला मिळाली धीरज मोरे मॅन फॉर्म उनवाट
ज्याने वयाच्या 14 वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हिंदुस्थान दांडीकडे अनेक वर्ष प्रदीर्घ काळ ज्याने गाजवलं, मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात. पाच मार्गावरची तुम्ही जर सांस्कृतिक विकास मंडळाची स्पर्धा जिंकली, जिंकण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केलाय. असं मोठमोठं नाव खेळणार आणि तमाम क्रिकेटचा अनुभव असणारा काय पंचगिरी केलाय. एकदा जोरदार टाळ्या मारा ह्या पंचासाठी. अभूतपूर्व पंचगिरी. न्यूट्रल हंपानी कशी करावी हे एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा दीपेश, ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बंटी ह्यांच्याकडनं मॅन फ्रॉम सरावली, चिन्मय नावाने ओळखलं जात आहे. म्हणून अजयला 200 पैतोशी अजून मिळालाय प्रफुल्ल घर त्यांच्याकडनं. वा रे वा, क्या प्रफुल्ल घरात रात ऐसी होनी चाहिए और जेब में हाथ हमेशा रखना चाहिए. पुन्हा दीपेश खूप चांगली गोलंदाज आता पण हाताळतोय. ओ इथे बाकी चांगली गोलंदाजी दीपेश हाताळताना प्रत्येक धावांसाठी बाकी संघर्ष करावा लागतो इकडे या संघाला, हे विसरून चालणार नाही. काय क्लास स्पर्धा आणि जो परफॉर्मन्स केला आहे सरावली संघाने, न भूतो न भविष्यतो. एकीचं बळ किती असते हे इथे पाहायला मिळतंय. सांघिक संघ भावना इथे बघायला मिळते. ओ गुगली गुगली ह्याला म्हटलं जाते अंडर आमची गुगली. काय अफलातून गोलंदाजी केलाय. दीपेश नावाचं वादळ आहे. दीपेश ज्या पद्धतीने त्याचं नेचर चंचल आहे, तसं क्रिकेटमध्ये देखील तो अतिशय चालाक आहे. ओ हो हो काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. दीपेश मासीच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय परेश मात्रे यांच्याकडनं. दीपेश मात्रे हे तुमच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपये. काय अफलातून फिल्डिंग केलंय. दीपेश माची व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग करण. ओहो इथे थोडीशी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. चोवीस धाव फरकावर लागल्या जातात. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. काय खेळाडू रसिक मायबाप प्रेक्षक 6-6 तास उभे राहून मॅच बघतात. ओहो व्हॉट अ कॅच. टूर्नामेंट ऑफ द कॅच. धन्यवाद. रिप्लाय मध्ये बघा पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक आतेज राऊत ग्रामपंचायत सदस्य आणि धर्मवीरचे कर्मिते यांच्याकडनं पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि ही क्लिप तुम्हाला कॅचची ओम साईटच्या माध्यमातून युट्यूब वर बघायला मिळेल. सगळं दर्शकांना बघा, युट्यूब खोलल्या की तुम्हाला ही ट्यूब ओम साईटच्या माध्यमातून बघायला मिळणार. ह्या कॅचची ब्युटिफुल कॅच. एक अफड काय अजयकडनं बघा. जय मोरे. ज्याप्रमाणे म्हणत ना घोलवी टाकली टाकली की बोई मच्छी अडकली की ती सुटत नाही, तसा चेंडू हातामध्ये गेला की अजय मोरेच्या पिंजऱ्यात तापडाच्या राहत नाही. ब्युटिफुल कॅच. टूर्नामेंट ऑफ द कॅच असं मला हरकत नाहीये. चला आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हरिशंकर ओ चेंडू टाकला. चांगली गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतोय. या खेळाडूचा तुम्ही विचार केला तर 56 किलोचा हा वजनी खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. धावसंख्या 1-2 धावसंख्या होती ती 25 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत बघायला मिळते आतापर्यंत. परेश मात्रे कडनं अजय मोरे यांना 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. जेएम एंटरप्राइजेस बघा ऑनलाईन काय कौतुक करायला पाहिजे आमच्या दात्याचं. जेवढं जेएम एंटरप्राइजेस आपण कौतुक कराल. आहा काय फिल्डिंग बघायला मिळते. ह्याला म्हटलं जातंय क्लास, ह्याला म्हटलं जातंय नवीन, ह्याला म्हटलं जातंय जीवनाच्या संघर्षावर जगायचं असेल तर प्रत्येक
अंगात रक्त सहारलं इलेक्ट्रिसिटीची करंट मिळते की काय अशा प्रत्यक्षर सुधारलं असं म्हणणं हरकत नाही. अफलातून टॅलेंट काय कौशल्य बघायला प्रत्येक खेळाडूचं जेवढं कौतुक करत सरावलीकडनं बघायला भेटे. आता उरले चेंडूचे फक्त चार आणि फलकात धावसंख्या ती 25. ओहो रविशंकर गेंदबाजी करते हैं. हरी शंकर एक एक हर हर महादेव का है और शंकर आपका नाम है इसीलिए आपको कहते हैं हर हर घर है हरी शंकर का कमाल है. क्या गेंदबाजी कर रहे हैं आप बढ़िया गेंदबाजी हरी शंकर की तरफ से पुनः हरी शंकर. ओहो काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते इथे बाकी अनिल कुंबळेची आठवण येते ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि पाकिस्तानची 10-10 गडी बाद केले त्या गोलंदाजीची आठवण केली जाते. हरिओम आपको गाव में कहते यही है भावी डेकोरेटर का सरावली का कमाल. पुन्हा शिकदा हरिशंकर इथे नो आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. दोन धावांची धावसंख्या होती ती 27 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. एका साईडला सतत जो विचार केला तो कोणी विचार केला नसेल की एवढ्या कमी धावसंख्या रोखलं जाईल. कारण एखाद्या कागदावर जर आपण पाहिलं तर मोठा संघ तुम्हाला बघायला भेटतो तो म्हणजे अगवन. दोन चेंडू बाकी आहेत 27 धावा फलकावर लागल्यात. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला दोन्ही फलंदाज ओपनिंग लवकर बाद झाले तो म्हणजे निश्चितच विचार केला तुम्ही बॉक्स आउट झाला मला वाटते जगदीश माची आणि त्या रनआउट झाला तो म्हणजे निश्चितच विकास माशी. दोन फलंदाज लवकर परतल्यामुळे खूप चांगलं काही कमबॅक केलाय ते म्हणजे सरावली संघाने. पुनश्च हरिशंकर बॉक्स आउट मध्ये पुन्हा विकेट जातो. सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. एका साईडला विचार केला तर फक्त 27 धावा आतापर्यंत फलकावर आहेत आणि चेंडू उरलेत ते दोन चेंडू 1-2. सहा गडी पास झाले 27 धावा झाल्यात. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते आणि करंटचं कौतुक करावं तेवढं कमी. काय सुंदर शेटेशन केलाय करण मोरे जे अजय मोरे जे एंटरप्राइजेस कडून देखील तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय ऑनलाइन दिलेत आणि नंतर आतेज राऊत यांच्याकडे 200 प्रफुल्ल घरत यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस झालंय. ओ इकडे चिरच पंचक फिरतील. काय क्लास अंपायरिंग बघायला मिळालंय प्रत्येकाने बघायला पाहिजे. न्यूट्रल अंपायरिंग कशी असावी ही आमच्या ह्या धीरज मोर याच्यासारखी असावी. ओहो इथे बाकी आहे 4 धावा किती किंमत मोजेल सांगायला बघायला पाहिजे. आणि ह्या 4 धावाची धावसंख्या 32 म्हणजे 33 धावा जिंकण्यासाठी डीजे तर 800 रुपयाचं बक्षीस आहे. जे एम एंटरप्राइजेस 200 रुपये परेश मात्रे पंचाळ यांच्याकडे ऑनलाईन मिळतील. त्यानंतर आतेज राऊत यांच्याकडे 200 रुपये प्रफुल्ल घरत यांच्याकडे 200 रुपये. ओके ओके
स्वागत आहे. आपण पाहतोय दहिसर चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन. आणि जर पाहिलं तर जेवढी पब्लिक आपण पाहिली होती पहिल्या सामन्यामध्ये ती आता देखील आपण पाहतोय शेवटच्या सामन्यामध्ये देखील पब्लिक तेवढीच आहे. मी नक्की साहिल विनंती करीन, साहिल प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कॅमेरा आपण या ब्रेक मध्ये घेऊन जायचा आहे. साहिल राऊत आपण पाहतोय कॅमेरामॅन सरावलीकडून. आज जर पाहिलं तर इथे मात्र पाहतोय नक्की जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा मात्र आपण घेतो. मंगेश माची आलाय, मंगेश माची साठी देखील पारितोषिक आहे. जर विकेट ची हॅट्रिक घेतोय तर परेश मात्रे यांच्याकडून 1500 रुपयाचे कॅश प्राइज येईल. हो आणि अजून एक सरावली संघासाठी त्यांचे जुने खेळाडू पप्पू यांनी सांगितलंय की जर आमचा सरावली संघ जिंकला तर बूट ट्रॅक टी शर्ट नवीन खेळाडूला देईल. बघा काय बक्षिसाची आता जो रात्रीच्या एवढे 2 वाजता 1:30 वाजता लोक मॅच बघतात आणि आपल्या संघासाठी एवढं प्रेम व्यक्त करतात. अफलातून टॅलेंट आणि म्हणूनच तर म्हटलं जातं ही टूर्नामेंट हॅट्स ऑफ. हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर आतेज राऊत. इथे मात्र पाहतोय चेंडूला अडवतोय. आणि आणखीन एक पारितोषिक आलाय परेश मात्रे यांच्याकडून. जर आगमन संघ विन होतोय तर नवीन नऊ खेळाडू ना नवीन शूज नवीन टी शर्ट. जोरदार टाळ्या परेश साठी देखील आगमनकर. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख या ठिकाणी आपल्याला बाल मिळाला चेंडू. प्रत्येक विकेट साठी पंकज माची यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. पण पाहतोय परेश वरच प्रेम आगमन संघ आपल्याला पाल मिळतोय. इथे मात्र आपण खराब चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 धावा. चेंडूचा खेळ पाहिलाय, 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. असं बक्षीस मिळतंय जर सरावली संघ जिंकला. त्यांचे जुने खेळाडू आपल्या गावासाठी झट्टानं पप्पूने सांगितलं की ट्रॅक टी शर्ट आणि बूट प्रत्येक 9 खेळाडूंना उद्याच्या उद्या घेऊन द्यायचं फायनल सांगितलंय. बघा काय बक्षीस वरच्या रात्री फोन घेतात नंबर करतायत. अहो हा चेंडू आपल्याला बालमिती डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स कल्पेश एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला राहुल. रन मशीन म्हणून राहुलला ओळखतो आपण सरावली गावामधून. खूप चांगला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि तितकाच चांगला खेळतोय. अतिशय वेगाने चेंडूला मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाले त्याला. हा देखील चेंडू आता मात्र थोडासा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. तेच कारण म्हणलं इथे मात्र चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 5 धावा. मंगेश माची एका बाजूला आपण पाहतोय. जर पाहिलं तर जिंकण्यासाठी एकंदरीत पाहिलं तर 33 धावांचं लक्ष आहे. फटका सुरे काय तिथे मात्र क्षेत्ररक्षण विकास माची चेंडूवर वेगाने येतोय. चेंडू फेकतोय तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट होते. सुरेख क्रिकेट फायनलचा सामना कसा असावा तर नक्कीच या ठिकाणी जसा घडला जातोय. खरोखरच सामने आतापर्यंत जर पाहिलं तर रात्रीचे आपण पाहतोय 1:10 झालेले आहेत तरी देखील प्रेक्षक वर्ग आज जसे तसे उभे आहेत. संतोष एक विचारून चालणार नाही की ज्या पद्धतीने दहिसर संघाने देखील 27 धावा काढण्यासाठी मोठा रोमांचक सामना बघायला मिळाला त्या तिथूनच जे मॅच लोकांची प्रेक्षकांची बघण्याची क्षमता. आगमन संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. जरी कमी लक्ष असलं तरी आगमनकडे चांगली गोलंदाजी आहे. पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे त्यांच्याकडे. थोडीशी टफ फाईट असणार आहे मात्र टफ फाईट शिवाय सामन्याला मजा येत नाहीये. ही माझ्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. चेंडूचा खेळ आपण पाहतोय 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. मंगेश माची आपण पाहतोय. अजूनही देखील पाहिलं तर 400 लोक जी आहे ती ऑनलाईन पाहत आहेत. त्यांचं देखील शब्दसुंदाने हार्दिक स्वागत करीन. इथे मात्र पाहायला मिळेल चेंडूवर सिंगल रन्स घेतली. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 8 धावा या स्कोरबोर्डवर लागले आहेत.
ते मोठे मॅच प्रत्येकाने मन जिंकले. देशापलीकडे 32 देशामध्ये ही स्पर्धा बघितली जाते आणि आतापर्यंत 11,000 वरती लोकांनी स्पर्धा पाहिलाय. आता धावा हव्या त्या तुम्हाला 33 धावसंख्या झाली ती. ओ कट केला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. अफलातून गोलंदाजी टॅलेंट बघायला मिळते आणि एवढ्याच पद्धतीचा जितेश माशी नावाचा हा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय पण खूप चांगली फलंदाजी एका दिवशी आपण बघायला मिळते. सरावले सगळं ज्या धावसंख्या रोखलाय. ओ इथे बाकी बघायचं आहे. उत्कृष्ट अंपायरिंग इथे जेवढं कौतुक करावं तेवढं. ओ जे एम एंटरप्राइजेस परेश मात्र यांच्याकडे विकेट हॅट्रिकला 1500 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलाय. जितेश आणि मंगेशसाठी आहेत ते आगमन सभेच्या. जितेश आणि मंगेशसाठी जर हॅट्रिक घेतली तर जे एम एंटरप्राइजेस यांच्याकडनं तुम्हाला 1500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलाय. ज्या भावंडाने तुमच्यावर मोठं प्रेम केलं ते बघायला मिळते. आणि सरावली संघाला विचार करतो की पप्पू नावाच्या दुर्गा खेळाडूकडनं तुम्हाला की ट्रॅक टी शर्ट आणि बुट दिले फायनल विजय जातात. ओहो टॅप केलं टॅप जोरदार ताकद नाही पण धावबाद एक नाव बघायला मिळते. या खेळाडूची तुम्ही खेळण्याची पद्धत जर पाहिला तर वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ब्रायन लाराची आठवण होते. बघा काही तशा पद्धतीने धावसंख्या झाली ती. स्कोर 11 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत. काय खेळ बघायला मिळतोय. ओहो व्हाट अ शॉट. कडक कवर ड्राइव्ह बघायला मिळतोय. असा शॉट बघायला मिळाला ना संकष्टीचा उपवास असेल रॉयल मध्ये जाईल. कोण क्षेत्ररक्षकाच्या मधनं विजेच्या कडकडाला माहिती अशी 170 प्रति किलोमीटर या वेगाने चेंडू निघून गेला. आणि धावसंख्या 4 वर धावसंख्या होती ती 15 धावा. 33 धावा विजयासाठी करायच्या. ओ इथे बाकी हलकी टॅप केलाय. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते 16 धावा. या फलकावर लागल्या जातात. ते एकंदरीत विचार केला षटक संपली 2 षटक संपली 2 धावा झाल्या तर 16 म्हणजे अजून तुम्हाला धावा करायची तर 17 18 चेंडू आणि 17 धावा. काय सामना बघायला मिळतोय. कोण जिंकणार दैसर चषक 2024 हे मोठे ट्रॉफी. कोण विजेता होणार 50,000 रुपयाचं हे बाकी आज प्रत्येकाच्या घराघरात लिहिलं जाईल. युट्यूबच्या माध्यमातून ओम साईच्या माध्यमातून तमाम रसिक मायबाप प्रेक्षक ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं बघ. आणि माझ्या बाय भगिनीचं मी खूप कौतुक करेन. जो प्रतिसाद तुम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सरावली संघ तुम्ही जर हा फायनल सामना जिंकला तर तुमचं जुने खेळाडू पप्पू ह्यांच्याकडनं तुम्हाला टी शर्ट ट्रॅक आणि बूट देण्यात येईल. बघा कशा पद्धतीने गावातले लोक रात्री 1 देखील आपले एवढे विचार विनिमय करतात. आता बाकी बघायला मिळतो विकास माशी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अंतिम सामना ग्रँड फिनालेचा आपण बघत आहात. दैसर चषक 2024 फायनलच्या आतमध्ये सामना रंगतोय. हा चेंडू टटवलाय. क्लास कवर नाही पुनश्च बघायला मिळतोय. फुलातून बॅटिंग. धावसंख्या 400 वाढून होते ती 20 धावा. अजून देखील फक्त 13 धावाची आवश्यकता. काय जोरदार क्रिकेट बघायला मिळतंय. काय चांगली खेळ भावना स्पिन स्पिरिट असं म्हटलं जातं ना. क्रिकेट फक्त एकट्याचं नसतं. प्रत्येक खेळाडूने सार्थ दिली की तो क्रिकेट बघायला टीम इव्हेंट गेम म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातंय. पुनश्च विकास. हो इथे बाकी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 21 धावा. अजून देखील 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. नक्कीच राहुल साठी देखील पारितोषिक लावलाय परेशने. कारण परेश जर पाहिलं तर जेव्हा पीडीपीएल बॉक्स क्रिकेट जी स्पर्धा होती त्यामध्ये राहुल हा परेशचा खेळाडू होता म्हणून त्याच्यासाठी 2 चौकार मारतोय. तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. इथे मात्र पंच दर्शवत आहे चौकार आहे 4 धावा. काय
ओ इथे बाकी बॉक्स आउट च विकेट पाहायला मिळतं जे पाहायचं आठ पाहिजे आठ धाव पाहिजेत 25 झाल्यात तारपा घ्या तारपा लोक झोपायला असं मला सांगितलंय विकासने हॅट्रिक घेतली तर जे एम एंटरप्राइजेस परेश मात्र याच्याकडे 1000 रुपये बक्षीस आहेत 25 धावा झाल्यात खूप चांगली सुरुवात काय क्लास गेम केला या स्पर्धेमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं सरावली संघाचं कमी गावामध्ये एक संघ जेव्हा निर्माण झाला त्यानंतर ही ताकद बघायला मिळते ओहो अतिशय जोरदार फिल्डिंग इथे मोठ्या गडी तंबूत परततोय आणि किमती विकेट बाद झाला ज्याने आतापर्यंत अफुलातून फलंदाजी केली होती आणि बाद होतोय तो कल्पेश बघा गावाचे सभासद कसे असावे तर निश्चित आतेश सारखे आणि गावाचे उपसरपंच कसे असावे तर अमित चुरी सारखे बघा अजूनपर्यंत देखील ते आपल्या गावातले मॅच बघतात कारण लोक जर माझ्यासाठी का आहेत तर मला लोकांकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करतात अमितजी हेच कौतुक असायला पाहिजे हेच प्रेम गावाकडून बघा आम्हाला नभेंद्र तुम्ही 20-22 वर्षाचा ऐकता हात हात धाकट राकट कोण भेटला काय रे आणि तोच अमित अरे बाबा भांडण नका कोण सांगणार बघा माणूस वयानुशी बदलतोय कॉलेजमध्ये अनेक पराक्रम चिंचणला की नवीन आहे की नाही पण शेवटी कसं आपल्या मुली जन्माला काय झालं का आपण बघायला मिळते हे पाहायला मिळते आणि तेवढंच आम्ही कौतुक करू आमच्या भगिनी आमच्यात नाही आहे आजी सोडून गेल्या त्यांच्या बहीण पण त्याच्या बहिणीने शाळेमध्ये जो दरारा ठेवलेला एखाद्या गरिबाच्या मुलीला विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं असं शिक्षण त्याच्या बहिणीने दिलंय आणि त्या बहिणीचा दरारा काय असायचा की मॅडम मला घरात शेवटी देवाने आयुष्य दिलात पण त्याच्या आठवणीत आपल्याला स्मरणात येतात असे अनेक मित्र मैत्रिणी माझ्या नशिबात मिळाले ज्यांच्याकडनं आम्हाला बघायला मिळालं आता बाकी 7 धावाची आवश्यकता सरावली होश मय 12 गेंदों में 7 रन चाहिए सरावली के सपोर्टर्स आहे की नाही आहे आहा 12 चेंडू 7 धावा पण रात्र वैरायची आहे कारण ह्यांच्याकडे एवढी जादू आहे अशा पद्धतीचा सामना झुकवण्याची ताकद तुम्हाला अगवन संघाकडे मॅजिक बॉलर तुम्हाला बघायला मिळतोय हो प्रणितने ही टीम तयार केला ज्याचं कौतुक करील मी सरावली संघाला एकत्र आणण्याचं काम केलं प्रणित स्वतः बाहेर बसलाय असं म्हटलं जातं ना मेरे से अच्छा आहे तो उसको और खेळावलं आणि टी शर्ट देखील तुम्हाला त्यांनीच देताना पाहायला मिळणार प्रणितचं जेवढं मी कौतुक करील सरावली संघासाठी आमचं योगदान दिलंय त्याचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी हो इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जर वाईटच्या रूपात धावसंख्या 1 वर धावसंख्या होते ती 27 धावा एक मोठी रंगतदार रडत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात किंवा हरली तरी तुम्हाला जे एम एंटरप्राइजेस कडून परेश मात्र यांच्याकडून टी शर्ट मिळणार आहे आगवासाठी जोरदार टायस होता आगव जिंको किंवा हरो जे एम एंटरप्राइजेस तुम्हाला टी शर्ट देणार आहे लक्षात ठेवा हे प्रेम तुमच्यावर बघायला मिळते पण ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलाय अफुलातून टॅलेंट आतापर्यंत 12,000 लोकांनी ही मॅच बघितलाय जोरदार टाळ्या हा दैसाई चषकासाठी धावाचा चान्स आणि इथे दोन्ही यांना खेळाडू मी म्हटलं ना की इथे काही सांगता येत नाही का शेवटपर्यंत मॅच राहणार सगळं तुम्हाला बघायला मिळतोय बघा मोठ अकरा चेंडू आणि 5 धावा जर इकडे 10 चेंडू आणि 5 धावा इथे जर बाकी सरावली संघ जिंकला तर जुने जाणते खेळाडू एमएसईबीचे आमचे असणारे महाराष्ट्र विद्युत मंडळामध्ये काम करणारे पप्पू
मैन फ्रॉम आता जो तुम्ही विचार केला तर ते करर बघायला मिळतात ज्यांना खरं सरावली खरंच म्हणतात खरे आहे ते चिकूवाडीतले पण त्यांच्याकडनं तुम्हाला सरावलीच्या सगळ्या प्रत्येक नऊ खेळाडू ट्रॅक सेट टी शर्ट आणि बूट देतील. जाऊया सामन्यापर्यंत. दहा चेंडू आणि पाच धावा. गडी किती बाद झालेत? तीन गडी बाद झालेत आणि अगोदर सहा गडी बाद झालेत. पुनः सोमंगेश. ओहो डायरेक्ट हिट. व्हाट अ फील्डिंग जगदीश बाजी. मैंने कहा था ना कि ये हार नहीं माने कहते और इसी को तो बाजीगर कहते हैं. त्या एंगल नहीं फक्त बिळामध्ये हात टाकले की चिंबोरी चावतात तशा पद्धतीची फिल्डिंग करण्याची जी मुभा त्यांच्याकडे आहे शरीरामध्ये जी रचना आहे तशा पद्धतीची क्लास फिल्डिंग केलाय. काय फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला मिळते. क्रिकेट हा नाट्यमय सगळं कशाला पण अनिश्चित खेळ का म्हटलं अफलातून टाळ. एकदा विकास रॅपर साठी जोर नाटा असायला पाहिजे ज्या पद्धतीने फिल्डिंग केलाय. आहा अफलातून टॅलेंट बघा. आता नऊ तुमचे चार विकेट गेले त्यांचे सहा गेले. नऊ चेंडू आणि पाच धावा. नऊ गेंदे पाच रन. मैंने पहिले कहा था कि आखिरी गेंद तक हार नहीं मानने वाली टीम है. जुग जुग जो का काम करते हैं. गांव में जहां भी देखो हर घर घर में मैजिक है. थोड़ा अपन बाउंड्री लाइन च्या बाहेर राहायचं. थोडस बाहेर राहायचं प्लीज. थोडं बाहेर राहायचंय. आता बाकी नवीन फलंदाज आलाय तो करण आणि समोर तो कोण आहे आणि हा अजय ना करण आणि अजय. ओहो इथे बाकी जोरात अपील केलं जात आहे. चला तिन्ही पंचांची सल्लामत करतात. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. काय क्लास क्रिकेट तिथे पाहायला मिळते. बॅटिंग व्हाईट साठी रुई आहे. बॅटिंग टीमचा बघा. चला रिव्ह विकास विकास त्या एंडर यूज नाही. त्यांचा नियम आहे त्या एंडर यू नाही. फक्त व्हाईट साइड व्ह्यू आहे त्या एंडला. पंचाने बघितला फेअर डिसिजन दिलाय तर यू तुमचा संपला जातोय. बॅटिंग टीमचा रिव्ह संपलाय. हा बॅटिंग टीमकडे रिव्ह नाही आहे. आठ चेंडू पाच धावा. काय मॅच बघायला मिळते. प्रत्येकाचं डोळ्याचं पारण ह्याची डोळी हाच डोळा हा बघायला मिळतो. अशा पद्धतीचा सामना इथे बाकी बघायला मिळतोय. मंगेश वॉट अ मॅजिकल बॉलर. ध्यानचंद हा हॉकीचा जादूगार होता. कुंबळे हा लेग ब्रेकचा जादूगार होता. मुरलीधरन ऑफ ब्रेक टाकायचा. ओहो व्हाट अ ऍथलीट फील्डिंग. काय क्लास बघायला मिळते. या खेळाडूला जिम्नॅशियम मध्ये प्रॅक्टिस दिली तर भारताला 10-10 गोल्ड मेडल मिळू शकतील असे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या एक निवड. धावसंख्या होते ती 29 धावा. काय म्हणणार साहेब संतोष काय फायनल मॅच बघायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय हे फक्त दहिसर चषका मध्येच घडू शकतंय. या दहिसरची पब्लिक पाहिली तर खरोखरच मी म्हणेन आगमन पंचाळी नंतर कोणाची पब्लिक असेल तर दहिसर गावाची जबरदस्त पब्लिक. तेच पहाटेचे रात्रीचे 1:26 झालेत. हे रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतंय. असंख्य महिलांना सकाळी 5 डबा करायला लागतो इमाडेशन काम. पण त्या देखील महिला आज बघायला मिळतात का सांगितलं हो आज मॅच बघून उद्या कॅन्टीनला खा असं ठरलं गेलंय. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर दहिसर चषकामध्ये जे आयोजन केलं खऱ्या अर्थाने पाहिलं तर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजे शनिवारची रात्र आहे. उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टीमध्ये आपण आरामात इथे राहू शकताय. इथे बाकी धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या होते ती 30 धावा. म्हणजे 3 धावाची आवश्यकता. तर निश्चितच सरावणी संघ जर विजयी झाला तर तुम्हाला विचार केला की तुम्हाला तुमचे जुने खेळाडू हे ट्रॅक टी शर्ट आणि बूट देणार आहे. आणि 6-3 आणि विकेट गेलेत. विकेट किती गेलेत?
चार विकेट गेले त्यांचे सहा विकेट गेले सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता काय परफॉर्मन्स दिला या टूर्नामेंट मध्ये बघा युनिटी जर तुम्ही केलात ना तर तुम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकता मी आहे म्हणून तो नाही तो आहे म्हणून मी नाही आपण आहोत म्हणून सर्व आहात ही जर तेव्हा तुझी भावना होते ना बघा एवढ्या वर्ष का सर्वांनी मागे राहिला त्याचं जिवंत उदाहरण त्या संघ एक करण्याचं पूर्ण मेहनत केला ती प्रणित राऊत या खेळाडूचं मी कौतुक स्वतः बाहेर बसलाय पण माझ्यापेक्षा चांगला खेळाडू खेळून घ्या आणि ही भावना जेव्हा गावात तयार होते ना तेव्हा गाव अशा पद्धतीने विजयतो कारण सर्वांनी समोर हा जर संघ पाहिला तर खूप बलाने संघ बघायला मिळतोय सहा तीन कोण कोणता गोलंदाज तो पाहायचंय जितेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बिर्ला नावाने ओळखला जात आहे पण आज मी कौतुक करीन रसिक माझ्या प्रेक्षक ते म्हणजे निश्चित आगमन सगवाच प्रत्येक घरातले लोक तुम्हाला पाहायला मिळतात जर काही संघ आपला पाहण्याला पोहोचला तर ना घरामध्ये कोण असेल तुझ्या आईबाबाईला झोपतो पण तू तैला सांगितलं जाते आणि आज बाकी मी कौतुक करीन ते आगमन संघाच्या सपोर्टरच आणि जितेश शाह बघितला ओव्हरऑल प्रॅक्टिस देखील करतो सरावली संघामध्ये आणि खेळतोय म्हणजे निश्चितच पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये ओव्हरऑल स्पर्धा देखील गाजवणारे खेळाडू तुम्हाला माची समाज बघायला मिळेल सहा तीन काय होतील का क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडॉल आणि शॉर्ट कव्हर लावलाय एका साईडला जगदीश आणि एका साईडला विकास म्हणजे एका साईडला बाजीप्रभू देशपांडे ते एखादा तानाजी माणूस रे ना है जान बाजी किसकी है ना तेरी है ना मेरी है छह गेंदों में तीन रन बनाना है दो बनाएंगे तो भी जीत पाएंगे मगर हर गेंद पे काफी संघर्ष युद्ध है ओहो अशा पद्धतीने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनलाय तो म्हणजे सरावली संघ